हाय फ्रेंड्स, मी तेजश्री। तुम्हा सर्वांचं तेजश्री किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी तेजश्री आज तुमच्यासाठी माझ्या किचनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर माझ्या किचनमध्ये मी शूटिंगसाठी लागणारं साहित्य किंवा रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते कुठे ठेवते, कसं ठेवते किंवा कमी जागेमध्ये सामान कसं ॲडजस्ट करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात आधी आपण किचन पाहूया। तर आता आपण किचनमध्ये एंट्री करणार आहोत। तर हे आहे माझं फर्निचर। तर इथे आधी कडप्याची मांडणी होती, तर मी तिला अशा प्रकारे फर्निचरने कवर केलेलं आहे। तुम्ही बघू शकता तिथे मायक्रोवन आहे। तर सध्या आमच्या शेजारी मंगल कार्यालय आहे, तिथे लग्न आहे, त्याच्यामुळे तिथला आवाज रेकॉर्ड होऊ नये त्यामुळे मी दरवाजा लावून घेतलेला आहे। तर हा आहे माझा किचन ओटा किंवा ह्या आहेत किचन ट्रॉले केलेली। आणि मी प्रत्येक रेसिपी जी आहे ती केकची असो किंवा तेजश्री किचनवरची असो कुठलीही असो ती इथे मी बनवते। इथे एक कॅमेऱ्याचं स्टँड असतं ते ठेवलेलं आणि तिथून मी इथं रेसिपी शूट करत असते। तर हा आहे माझा गॅस ज्याच्यावर मी स्वयंपाक वगैरे करते तो। तर इथे आहे माझा खलबत्ता, तर त्याच्यामध्ये मी चाकू, पक्कड, बटाट्याची सोलणी सर्व त्याच्यात ठेवते, जेणेकरून स्वयंपाक करताना ती मला लवकर सापडावं किंवा एकाच याच्यामध्ये ठेवल्यामुळे भरपूर सारी जागा आटत नाही। एकाच वस्तूमध्ये सर्व वस्तू ठेवल्यामुळे त्या पटकनसुद्धा सापडतात। आणि इथे आहे माझा मसाला स्टँड, हे पहा। तर हे मी दुकानात घेतलेलं आहे, तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरसुद्धा हे मिळून जाईल। हे खूप छान आहे, याच्यामध्ये एका वेळेस 12 मसाले बसतात। तर याचे 12 डबे आहेत छोटे छोटे। तर हे खूप छान आहे किंवा एकाच वस्तूमध्ये 12 मसाले बसल्यामुळे किंवा छोट्या छोट्या 12 डबे जे आहेत ते वेगवेगळ्या ठेवायची गरज नाही किंवा वेगवेगळं दरवेळेस एक कुठं गेली अरे लवंग सापडले, मिरे सापडतच नाही आहे, विलायची सापडतच नाही हा असा काही गोंधळ वगैरे होत नाही। ह्याच्यामध्ये सर्व सामान जे आहे खूप छान बसतं किंवा पटकन सापडतं। आणि याच्यामध्ये 16 सुद्धा भेटतं, पण मी 12 घेतलं होतं, 16 घ्यायला पाहिजे होतं खरं तर, पण जाऊ दे नेक्स्ट टाईम। हे खूप छान आहे, सुद्धा खूप फायदेशीर पडेल। तर तुम्ही बघू शकता एकाच याच्यामध्ये 12 बसल्यामुळे किचनमध्ये बाकीच्या साईडला कुठेही असं डब्या वगैरे काही ठेवायची मला गरज पडलेली नाही, कारण पूर्ण त्याच्यामध्ये 12 मसाले म्हणा ते सर्व बसून गेलेले आहेत। तर आता आपण याला मागे सरकूया थोडंसं। तर इथे आहेत माझे साखर, चायपत्ती, कॉफीचा डबा। तर तुम्ही बघू शकता, तर खिडकीच्या साईडला जे छोटीस त्याची जागा आहे त्याच्यामध्ये मी तिन्ही डबे ठेवलेले आहेत, त्याच्यासाठी वेगळी अशी जागा गुतवलेली नाही आहे। पलीकडच्या साईडला कप ठेवलेले आहेत, कपाला वेगळं स्टँड गुतवलेलं नाही, कारण का कपाला स्टँड ठेवलं तर पुन्हा त्याची जागा इथे आणणार, आणखीन जागेला मला अडचण होणार, त्याच्यामुळे मी ते स्टँड वगैरे काही ठेवलेलं नाही, खूप कमी जागेमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता। हां, तुम्हाला प्रश्न पडत असेल की गॅसवर स्वयंपाक करताना त्याची फोडणी थोडीफार तरी त्याच्यावर उडणारच, तर उडते, उडत नाही असं नाही, उडते कधी कधी, पण मी 2-3 दिवसातून त्याला स्वच्छ करून घेते, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही, ते व्यवस्थित बसून जातं। तर आता हे झालं आपलं किचन ओट्यावरचं सामान। तुम्ही बघू शकता जास्त काही अडचण केलेली नाही मी, मला खूप कमी व थोडंसं मोकळी जागा जास्त खूप आवडते। तर आता आपण या कप्प्यांमध्ये जे ठेवलेले भांडे आहेत फर्निचरमध्ये ते पाहून घेऊया। तर सर्वात आधी आपण वरचा कप्पा पाहूया। तर याच्यामध्ये सर्व चमचे आहेत, आपले पोह्याचे जे चमचे आहेत ते चमचे आहेत, भाजीचे चमचे आहेत, उलथानं, खिसणी अशा प्रकारचे, इथे फुलपात्रे आहेत जे मला चहाला लागतातच, इथे काही केकचं सामान आहे जसं की हे ब्रेड नाईफ आहे, स्पॅचुला आहे, ब्रश आहे किंवा हे असे लाकडी चमचे आहेत, हे सर्व शूटिंगचं सामान जे आहे ते मी वेगळं ठेवते। आणि माझं जे रोजचे चमचे वगैरे आहेत ते मी बाजूला ठेवते, जेणेकरून दोन्ही एकत्र झाले तर गोंधळ होऊ नये आणि जे ते पटकन सापडावं। तर इथे शूटिंगचं सामान हवं असेल तर मी पटकन इथे येते, हे खोलते, पटकन मला इथे सगळं मिळून जातं। तर तुम्ही पाहत असाल की माझे चमचेसुद्धा हिरव्या कलरचे आहेत, तर तुम्हाला वाटतच असेल अरे खूप साऱ्या वस्तू हिरव्या आहेत, हिरवा कलर माझा खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी फर्निचर आणि घरातल्या शक्यतो भांडे वगैरे वस्तूसुद्धा मला ग्रीनच बनवायचे आहेत। तर हे पहा अशा प्रकारे आता मी चमचे ठेवलेले आहेत। तर आता आपण खालचा कप्पा पाहूया। तर याच्यामध्ये मी छोटे छोटे ज्या प्लेटी आहेत त्या ठेवलेल्या आहेत किंवा मीडियम साईजच्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे। तर एकाच याच्यामध्ये खूप सारे भांडे बसल्यामुळे वेगळी काही मांडणी वगैरे मला घ्यायची गरज पडली नाही। आधी माझ्याकडे मांडणी होती, पण हे किचन ट्रॉले वगैरे केल्याच्यानंतर मी ती मांडणी काढून टाकली, कारण का सर्व भांडे याच्यातच बसून गेल्याच्यानंतर त्या मांडणीचा काही उपयोगच नाही झाला मला, तर मग ती काढली मी। तर आता ह्या कप्प्यामध्ये माझे पूर्ण केकचे भांडे आहेत, तुम्ही बघू शकता इथे छोटा 1/4 किलोचा टिन आहे, 1/2 किलोचा हार्ट शेप आहे, चौकोन आहे, डॉल केकचं भांडं आहे, त्याच्याखाली कप केकचं भांडं आहे,
इथे माझा नॉनस्टिकचा कुकर आहे, तर हे सर्व शूटिंगचं सामान आहे केकचं, तर ते मला पटकन सापडावं त्याच्यामुळे ते मी इथे किचन वट्याच्या खाली जवळच ठेवलेलं आहे जेणेकरून मला ते पटकन सापडतं. तर इथे सिलेंडर वगैरे आहे, पिठाचा डब्बा सिलेंडर असा आहे. तर ह्या साईडला पाहूया आपण, तर या साईडला सर्व ग्लास तांबे वगैरे जे आहे ते आहे, आप्यपात्र आहे, मिक्सरचं भांडं आहे, हे सर्व सामान मी इथंच ठेवते जेणेकरून मुली जरी आल्या छोट्या माझ्या तर त्यांनासुद्धा हे ग्लास पटकन सापडतात आणि त्यांना हातानेसुद्धा व्यवस्थित पटकन पाणी घेता येतं. इथे खालच्या कप्प्यामध्ये माझे ताटं वगैरे आहेत ठेवलेले, तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा खूप सारे ताटं बसलेले आहेत, त्याच्यामुळं भरपूर जागा जी आहे ती वाचते, जास्त जागा गुतत नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर ताटं बसले, तर हा कप्पासुद्धा खूप फायदेशीरचा आहे. तर तुम्ही बघू शकता फक्त माझ्या या तीन आणि ह्या दोन कप्प्यांमध्येच पूर्ण जे छोटे भांडे आहेत किंवा रोजचे भांडे आहेत ते बसून गेलेले आहेत, त्याच्यामुळे जागा ही खूप कमी आटलेली आहे. तर आता आपण वरती पाहूया, तर हे सर्व जे बाऊल आहेत छोटे छोटे हे सर्व माझे शूटिंगचे बाऊल आहेत. तिथं व्हेजिटेबल कटर आहे कोपऱ्यामध्ये, तुम्ही बघू शकता ते सुद्धा इतकं छान आहे. एक मिनटं मी तुम्हाला दाखवते, हे पा. तर हे मी फ्लिपकार्टवर मागवलं होतं, तर हे मला 200 रुपयाला मिळालेलं आहे. खूप छान क्वालिटी आहे, मला वाटतं जवळजवळ ह्याला मी 6 महिने झाले असेल, 6 ते 7 महिने तर आरामात झाले असेल घेतलेले. तर खूप इतका सुंदर त्याच्यामध्ये छोटा छोटा कांदा कट होतो, जो की आपल्याला हाताने एवढा पटकन कट करता येत नाही, किंवा तोपर्यंत इतकं डोळ्याला पाणी येऊन जातं की कांदा कापायची इच्छाच राहत नाही. त्यामुळे तर याच्यामध्ये एक सोबत 3 कांदे कट होतात आणि क्वालिटी पण खूप छान आहे, मला 200 रुपयाला मिळालेलं होतं. तर तुम्हीसुद्धा नक्की घ्या, याचा वापर खूप होतो, वेस्टेज होत नाही आणि एवढी काही त्याला जागाही लागत नाही, त्याच्यामुळे ते आरामात एका कोपऱ्यात बसून जातं. हे पा, त्याची जागा तिथं फिक्स असते. तर हे छोटे छोटे ज्या वाट्या आहेत बाऊल आहेत, तर ते सुद्धा मी पोपटी कलरचेच घेतलेले आहेत, कारण मला पोपटी कलर खूप आवडतं, मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे सर्व माझं शूटिंगचं सामान आहे. तर तुम्ही कप जर पाहिले तर हे मटका शेपमध्ये आहेत, तर हे चहासाठी सुद्धा वापरता येतात, किंवा मटका कुल्फी वगैरे याच्या रेसिपी ज्या मी शेअर केल्यात त्याच्यामध्ये सुद्धा मी याचा वापर केलेला आहे. हे बाऊल आहेत, काही काचेचे ग्लास आहेत, छोटेसे कॉफीचे ग्लास आहेत, हे सर्व माझं शूटिंगचं सामान आहे. तर आता आपण इकडच्या कप्प्यामध्ये पाहूया, तर याच्यामध्ये सुद्धा मी शूटिंगचं सामान ठेवलेलं आहे शक्यतो. हे पहा, खाली काचेचा बाऊल आहे, त्याच्यावरती मी टर्न टेबल ठेवलेला आहे, पलीकडं आपलं बीटर आहे, ट्रे आहे, परत चॉकलेटचा सॉस आहे, किंवा ओरिगेनो वगैरे जे पिझ्झा सॉसचं सामान आहे ते सुद्धा इथेच आहे, आणि काही काचेचे भांडे आहेत मागच्या साईडला. तर हे सुद्धा शूटिंगचं सामान आहे, ते पण इथं भरपूर बसून जातं, याच्यासाठी सुद्धा वेगळी अशी काही जागा आटत नाही, खूप छान असं याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं सामान माझं बसून गेलेलं आहे. इथे फिल्टर आहे, हे बेसिंग आहे, इथे खाली सुद्धा फर्निचर आहे, इथे बेसिंगचा खाली पाईप वगैरेच आहे. तर इथे सुद्धा मी एक फर्निचरचा कप्पा केलेला आहे, हे पहा अशा प्रकारे. तर याच्यामध्ये पूर्ण स्नॅक्स जे आहे ते बसून जातं, बिस्किटं वगैरे, मॅगी वगैरे जे काही आपलं असेल ते माझं, म्हणजे जे मला लागतं अर्जंट, किंवा पटकन, किंवा लेकरांचं खाण्याचं सामान आहे, की लेकरांना जर हवं असेल तर डबे कुठं शोधत बसणार ना एवढे, तर त्यांना पटकन सापडावं म्हणून मी ते सुद्धा वरतीच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ओरिओ बिस्किट वगैरे आहेत, तुम्ही म्हणता एवढे सारे ओरिओ बिस्किट, तर केकची रेसिपी वगैरे किंवा बिस्किट केक वगैरे करण्यासाठी कधी कधी वापरण्यात येतं, त्यामुळे थोडेसे जास्त प्रमाणात आहे. तर इथं तुम्ही बघू शकता डार्क कंपाऊंड आहे, सुहानाचं पनीर मसाल्याचं पॅकेट आहे, गुलाबजामचं पॅकेट आहे, खाली चॉकलेट मोल्ड आहेत, पार्लेजी बिस्किट आहेत, तर हे सर्व माझं कामाचं सामान आहे, ते किंवा लेकरांच्या खाण्याचं सामान आहे, ते सुद्धा इथं इतकं भरपूर सारं सामान ह्या ट्रॉलीमध्ये बसून गेल्यामुळे इथे सुद्धा जागा खूप, बाकीच्या ठिकाणी जर कुठं ठेवायचं गेलं तर ती जागा वाचते, की एकाच ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसून गेलं ना, तर बाकी जास्त जागा गुतवण्याची काही अडचण पडली नाही. तर इथे माझं फ्रीज आहे, त्याच्यावर छोटे छोटे 2 फुलदाणे आहेत, त्यासुद्धा मी शूटिंगमध्ये वापरते, तुम्ही पाहिलेले असतील केकच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ठेवते. तर हे आहे वरचं फर्निचर, तर आपली गाडीची डिक्की जशी आपण खोलतो त्याप्रकारे हे खोलते मी, तुम्ही पाहू शकता त्याला एकच स्टँड आहे, ते स्टँडवरती केलं की आपलं जे एकच स्टँड आहे ते वरती केलं की डिक्कीसारखं जे आहे तो हा कप्पा उघडून जातो. तर या पूर्ण वरच्या फर्निचरमध्ये जे आहे ते मी आपलं उन्हाळा कामाचे जे डब्बे आहेत ते ठेवलेले आहेत, जसं की कुडया, पापड, चिप्स, शेवया, हे सर्व सामान मी वरच्या साईडला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ते कप्पे खोलून दाखवले असते, पण मी एकटी शूटिंग करते आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ते खोलून नाही दाखवले, नेक्स्ट टाईम कधी दाखवून देईन. तर अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण फर्निचर दाखवलेलं आहे. तर आता आपण हे कप्पे उघडून बघूया एकदा.
की इथे मी काय काय ठेवलेला आहे, थोडंस लांबून दाखवते। हे पा, ग्लास, तांबे, वाट्या हे सर्व याच्यामध्ये बसलेलं आहे। इथं काही बरण्या वगैरे आहेत, त्याच्यामध्ये मी रोजचा जो किराणा वगैरे आहे जो मला लागतो तो ठेवलेला आहे। खाली मिक्सर आहे, काही स्टीलचे डबे वगैरे आहेत। तर हे सर्व फर्निचरमुळे झाकून जातं, किंवा मी माझी मांडणी जी आहे ती जरा मोठी आहे, तुम्ही बघू शकता। तर त्याच्यामुळे या फर्निचरमध्ये सुद्धा खूप सारं माझं सामान जे आहे ते बसून गेलेलं आहे, त्याच्यामुळं जागा जी आहे ती कमी आटते किंवा कमी लागते। म्हणजे कमी जागेमध्ये भरपूर सामान असं माझं बसून गेलेलं आहे। तर आपण ह्या साईडचा कप्पा बघितला आहे, आता आपण दुसऱ्या साईडचा कप्पा पाहूया। एकदा मी ह्याला बंद करून घेते आधी। तर ही आहे दुसरी साईड, तर मी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवते। तर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला सर्व पातेले आहेत, तर ते जर्मलचे आहेत, मध्ये स्टीलचे आहेत, खाली बरण्या डब्बे वगैरे किंवा कढई कुकर वगैरे असे सर्व भांडे जे आहेत ते याच्यामध्ये बसून गेलेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की माझ्या फक्त या मांडणीमध्ये किंवा किचनच्या साईडला ज्या ट्रॉली आहेत त्याच्यामध्ये पूर्ण सामान किंवा पूर्ण माझे भांडे जे आहेत ते बसून गेलेले बसलेले आहेत। या फर्निचरमध्ये, ह्या साईडच्या फर्निचरमध्ये, कडप्प्याच्या मांडणीमध्ये आणि किचनच्या ट्रॉल्यामध्ये सर्व सामान जे आहे ते माझं बसून गेलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या कप्प्यामध्ये खूप सारं सामान जे आहे ते डब्बे, तांबे वगैरे खूप सारं सामान जे आहे ते याच्यामध्ये बसून गेलेलं आहे, किंवा जे छोटे मोठे भांडे होते ते खालच्या साईडला बसून बसलेले आहेत त्या कप्प्यांमध्ये। त्याच्यामुळं वरती काही जास्त तुम्हाला माझ्या घरामध्ये सामान दिसणार नाही, खूप मोकळं मोकळं असं आहे। हे पा, म्हणजे छोट्या किचनमध्ये कसं ॲडजस्ट करायचं, किंवा जास्त पेस्टसुद्धा आपल्याला वापरायला भेटला पाहिजे की जे वस्तूमुळे जास्त पेस गुतून राहू नये किंवा जागा आटून राहू नये, याचासुद्धा मी विचार करून पूर्ण किचन जो आहे तो अशा प्रकारे सेट केलेला आहे माझा। तर तुम्हाला कसा वाटला, तर तुम्हाला किचन जो आहे तो दाखवून झालेला आहे। आता मी तुम्हाला माझ्या गॅलरीतले झाडं जे आहेत ते लावलेले ते दाखवते। जास्त नाही आहेत, खूप थोडेच आहेत, पण तेच थोडेसे छान वाटतात, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर मी तुम्हाला माझ्या गॅलरीतले जे झाडं आहेत ते दाखवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता किचनमधनंसुद्धा माझे झाडं जे आहेत ते खूप छान दिसतात। जेव्हा मी ते स्वयंपाक करण्यासाठी उभी राहते तेव्हा सर्व झाडे जे आहेत ते मला दिसतात, इतकं डोळ्याला सुंदर वाटतं ना, सकाळ सकाळ फ्रेश झाल्यासारखं वाटतं। झाडं पाहिले किंवा त्याची फुलं पाहिले तर खूप प्रसन्न असं वाटतं। सध्या फुलं नाही आहेत ती गोष्ट वेगळी, पण त्याला फुलं येतात नेहमी। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तुम्हाला माझं पूर्ण किचन जो आहे तो दाखवलेला आहे, किंवा फर्निचर दाखवलेलं आहे, किंवा शूटिंगचं सामान जे आहे ते दाखवलेलं आहे, कुठं कसं सामान कोणचं कसं ठेवलं आहे ते सर्व दाखवलेलं आहे। तर तुम्हाला माझं सामान ठेवलेलं किंवा माझा व्हिडिओ किंवा आणखीन फर्निचर किंवा काही जरी आवडलं, व्हिडिओमध्ये जर कुठलीही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।